कधी बोललास? नाही. मग चल पळ, तुकड कुठला, चल पळ पळ. अरे बघ बघ, ती गेली. मदत हवी? हो. मोबदल्यात मला हवं ते देशील? वाटेल ते, म्हणशील ते, हवं ते देईल. तुझ रक्त. घाबरलास? नाही नाही, तसं नाही. म्हणजे माझं म्हणणं असं होतं की लाल गुलाब घेऊन लाल रक्त पिणारी रक्त पिपासू तर नाही? नाही, घाबरू नकोस, मी रक्तपेढीत काम करते. काही पेशंटला रक्ताची सारखी गरज असते, त्यामुळे मी सतत प्रयत्नशील असते. आणि रक्तदाता मिळावेत म्हणून मी रोज प्रार्थना करते. आणि ही फुले त्यांच्याचसाठी. अच्छा, तर हे सगळं त्यांच्यासाठी? मला वाटलं. तू रक्तदाता होशील का? मी आणि रक्तदाता? छे, माझा रक्तगट अतिशय दुर्मिळ. हा, आप तो इष्टांसाठी देईल. उगाच रक्त वाया घालवणार नाही. कोण व्यक्ती कसा असतो, काय करतो, छे, आपल्या लोकांना दिलं तर आपलं नाव तरी घेतील. रक्ताच्या पलीकडे सुद्धा एक नातं असतं. रक्ताने बांधलेल्या नात्यापेक्षा रक्ताने जपलेली नाती नवचैतन्य निर्माण करणारी असते. फुलही फुलले, मेघ बरसले, ये साजणी ये साजणी. स्वप्नही सजले, तुझही कळले, ये साजणी ये
सजनी। काय झालं? ती गेली। अरे कोण कुठे गेली? ती तुझी फुलवाली रक्त मागणारी मैत्रीण यार। काय झालं तिला? नेहमीप्रमाणे ती तुझ्याकडे यायला निघाली, पण वाटेतच तिचा अपघात झाला। काय? मग तिला वेळीच रक्त न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला। अरे पण ती रक्तपेढीत काम करत होतीस ना? बरोबर, पण तिचा रक्तगट फारच दुर्मिळ होता या रक्तपेढीत होता, पण तोही अल्पच। अरे देवा, हे मी काय केलं? ती सतत म्हणायची रक्तदान कर, आणि मी नेहमी नकारत गेलो। काय केलं? मित्र थांब, कुठे निघालास? पहिल्या भेटी ती म्हणाली होती,
रक्ताच्या पलीकडे सुद्धा पण एक नातं असतं. रक्ताने बांधलेल्या नात्यांपेक्षा रक्ताने जपलेली नाती नवचैतन्य निर्माण करणारी असते. तिने उजाडलेली लालपंती आता मी मोठी करणार. मित्रा थांब,